मारता का? अरे कथा कथा जा रे तो पता आती ती कथा आई वाढतो आपण बहुल असलेला यवतमाळ जिल्ह्यातील काळी दौलत महागाव तालुका यवतमाळ जिल्ह्यामध्ये श्याम राठोड नावाच्या आमच्या गोरबंधारा समाजाच्या एका मुलाचा निर्गुण हत्या त्या ठिकाणी झाली. 3 डिसेंबरला हत्या झाली. आम्ही 10 डिसेंबर पर्यंत वाट बघितली की कोणीतरी काहीतरी याचा प्रतिरोध करेल, निषेध करेल, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणी काही केलं नाही. म्हणून 10 डिसेंबरला आम्ही निवेदन दिलं की श्याम राठोडला फास्ट हे जे काही प्रकरण आहे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चाललं पाहिजे, निष्णात वकील त्या ठिकाणी त्याची नेमणूक झाली पाहिजे. दुसरी महत्वाची मागणी अशी होती की हे जे काय त्यांचे जे पीडित आहेत त्यांचे घरचे आर्थिक परिस्थिती फार खालावली आहे. एकुलती एक आई आहे, वडील नाही आहे, कमवता मुलगा त्याच्यातून दगावला आहे. म्हणून त्यांच्या घरच्यांना कमीत कमी 25 लाखाची मदत त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्यांच्या घरातील एका सदस्याला सरकारी सेवेत नोकरीला घेतलं पाहिजे. ह्या 3 प्रमुख मागण्या होत्या. आणि त्यासोबत चौथी एक महत्वाची मागणी होती की गोरबंजारा समाजामध्ये दिवसेंदिवस फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार होतो. एका वर्षाला आमच्या समाजाच्या 17 ते 18 मुलींवर अन्याय अत्याचार होतो, खून केला जातो, बलात्कार केला जातो, त्यांना त्यांची निर्गुण हत्या होते. आम्ही दरवर्षी मोर्चे आंदोलन काढतो पण कुठे त्याला दाद देत नाही. म्हणून आम्ही मागणी करतोय या आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला की अॅट्रॉसिटी प्रमाणे एक स्वतंत्र कायदा निर्माण करून गोरबंजारा समाजाला त्या ठिकाणी त्यांनी एक नवनियुक्त कायदा करावा आणि गोरबंजारा समाजाला संरक्षण द्यावं. माझ्या बंधूंना आणि भगिनींना मी तुम्हाला धन्यवाद देतो, पण इथले प्रशासनाने खोट्या अफवा केल्यात, खोट्या मुलाखती दिल्यात. आमच्या आम्ही आम्हाला माहीत होतं की 6-7 दिवस हे कमी आहेत, आम्ही समजू शकतो. त्यानंतर SP साहेबाला आम्ही सांगितलं, कलेक्टर साहेबाला आम्ही सांगितलं की ठीक आहे पण 6-7 दिवस हे फार कमी आहेत, 1 महिना जाऊ द्या काय हरकत नाही, पण किमान 1 महिन्यामध्ये ह्या ज्या काय मागण्या आहेत, 3 पहिल्या मुख्य मागण्या, हे 3 मागण्या जरी तुम्ही 1 महिन्यामध्ये पूर्ण करणार असाल आणि त्या प्रकारचं जर तुम्ही लेखी आश्वासन आम्हाला देणार असाल तर हे आंदोलन आम्ही मागे घेऊ. पण 1 महिन्याचा कालावधी देऊन सुद्धा त्यांनी कुठल्या प्रकारे ठोस आश्वासन त्या ठिकाणी दिलं नाही, कागदीपत्र देण्याचं तरी नाकारलं. आम्ही पाठपुरावा करू, आम्ही असं करू तसं करू घेऊन फक्त वेळ काढूपणाचं त्यांनी त्या ठिकाणी नाटक केलंय. म्हणून हा जनतेचा आक्रोश तुम्ही बघताय, म्हणून त्यांचा आक्रोश लक्षात घेऊन आज मजबूर म्हणून आम्ही आज वसंतराव नाईक साहेबांच्या नगरीमध्ये, सुधाकरराव नाईक साहेबांच्या नगरीमध्ये, ज्यांनी या महाराष्ट्रावर एक नेतृत्व केलं, या महाराष्ट्रात